ठाण्यामधल्या गडकरी रंगायतांमध्ये भाजपच्या जम्मू काश्मीर आणि कलम 370 संदर्भात आयोजित कार्यक्रमात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. व्यासपीठावर जागा नसल्यानं नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं. व्यासपीठावरून गणेश नाईक यांचं नाव पुकारलं गेलं पण नाईक काही आलेच नाहीत. हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कॅमेरामध्ये कैद झाला पण संजीव नाईक यांनी या वृत्ताचं खंडन केलंय. काम असल्यामुळे जेपी नड्डा यांची भेट घेऊन कार्यक्रमातून निघालो असल्याचं संजीव नाईक यांचं म्हणणं आहे. स्वतः संजीव नाईक आपल्या सोबत आहेत. संजीवजी, नेमका काय प्रकार घडला या ठिकाणी? खरं म्हणजे जेपी नड्डा आज माननीय गणेशजी नाईक साहेबांचा वाढदिवस आहे. आज त्यांचे कार्यक्रम नव्हेंबर सर्व सामाजिक कार्यक्रम आहेत बरेच. अचानक आता आम्ही दोनच दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे आणि अनासे या ठिकाणी पूर्वी त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता जेपी नड्डा साहेबांचा पनवेल रायगडमध्ये आणि ठाण्यामध्ये. आम्हाला संदीप लेले म्हणून ते शहर अध्यक्ष आहेत त्यांनी आमंत्रित केलं की तुम्ही यावेळी. तर आम्ही सांगितलं की बाबा आम्ही येऊन जातो, आम्हाला अन्य कार्यक्रम आहे पण आम्ही त्यांना येऊन स्वागत करून जातो. मग ते टिपटॉप प्लाझाला येणार होते परंतु त्यांचा उशीर एक दीड तास उशीर झाल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी या आणि मग तिथून आम्ही त्यांना स्वागत केलं. त्यांनी नाईक साहेबांचं स्वागत केलं आणि आम्ही दुसऱ्या आमच्या कार्यक्रमात आम्ही निघालो तिथून. पण असं सांगितलं गेलं की स्टेजवर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला निघायचं, ते बोलले की तुम्ही थांबा आमचे इथे कार्यक्रम असल्यामुळे आम्ही निघून आलो इथून. त्याच्यामुळे तिथे कार्यक्रम नियोजित कार्यक्रम हा पूर्वीच त्यांचा होता. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला आम्हाला तिथे जागा नाही किंवा चेअर नाही असं काही विषय नव्हतं, कारण आम्ही त्या कार्यक्रमात तिथे थांबण्याचा विषयच नव्हता त्या ठिकाणी. ठीक आहे संजीव नाईकजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. संजीव नाईक यांनी या वृत्ताचं खंडन केलेलं आहे.